हाय फ्रेंड्स, वेलकम टू स्वरा मैजिक किचन। आज मस्तपैकी मी क्रिस्पी मसालेदार भेंडी करणार आहे। त्यासाठी भेंडी व्यवस्थित धुवून पुसून घेतलेली आहे। भेंडीचा खालचा आणि वरचा देठ काढल्यानंतर भेंडीचे अशा प्रकारे चार चिरा कापून अशा पद्धतीने सगळेच भेंडी कापल्यानंतर गॅसवर कमी आचेवर कढई गरम झालेली आहे। कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे भाजल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घेते। त्याच कढईत एक वाटी तीळ घालून लालसर रंग येईपर्यंत भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या। आता आपण मसाले वाटून घेऊया। मसाल्यासाठी मिक्सरच्या भांड्यात सुखं किसलेलं खोबरं एक वाटी, भाजलेले तीळ एक वाटी आणि भाजलेले शेंगदाणे एक वाटी। आणि मिक्सरच्या भांड्यात आपण आता मसाले टाकून घेऊया। आवश्यकतेनुसार लाल तिखट पावडर, चवीनुसार मीठ घालून मिक्सर एकदा फिरवल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात एक चमचा आलं लसणाचं पेस्ट घालून परत एकदा मिक्सर फिरून घ्या। मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर मिश्रणामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर अशा पद्धतीने मिक्स करून घेऊन भेंडीमध्ये व्यवस्थित भरून घेणार आहे। ही मसाला भेंडी माझ्या मुलीला एवढे आवडते की टिफिनला मसाला भेंडीच करायला सांगते। थोडा वेळ लागतो सकाळी सकाळी, पण ठीक आहे। अशा पद्धतीने सगळेच भेंडी भरून घेतलेली आहे। उरलेला मसाला आपण दुसऱ्या भाजीत पण वापरू शकतो। आता गॅसवर कमी आचेवर कढई गरम झालेली आहे। कढईमध्ये 2-3 चम्मच तेल ओतून तेल गरम झाले की भरलेली भेंडी अशा प्रकारे पसरून कढईमध्ये घालायची आहे। चमच्याने न हलवता मंद आचेवर एक 10 मिनटं झाकण लावून शिजून घ्यायचं आहे। 10 मिनटं झाल्यानंतर झाकण काढून भेंडी चमच्याने खालीवर करून 2-3 चम्मच मसाले वरतून अशा पद्धतीने घालून झाकण लावून गॅस बंद करायचा आहे। झाली आपली क्रिस्पी मसालेदार भेंडी तयार। जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, खाली बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।